दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। एमडी हा अंमली पदार्थ विक्रेत्यास चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दरम्यान 27.5 ग्रॅम एमडी सह एकूण 3,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 5 इसमांना अटक करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉइंट जवळ मुंडा ठाणे येथून एक इसम एमडी या अंमली पदार्थाची स्थानिक इसमास विक्री करण्याकरता येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने तपास करत असताना पथकाने सापळा रचला असता गोपनीय बातमीप्रमाणे संशयित इसम मुस्ताक शेख हा काही संशयित इसमांसोबत बोलताना व एक पाकिट घेऊन त्यास पैसे देताना दिसला। सदर इसमावर पथकाने छापा टाकला असता त्याच्याकडे प्रतिबंधित असलेला अंमली पदार्थांचा एकूण 3,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आलाय। काल एमआयडीसी चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। एकूण 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण 27.5 ग्रॅम एमडी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे। एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल 3,34,000 रुपये किमतीचा आहे। जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे। अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले नाही आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे। यांनी एमडी कुठून आणलेली आहे, कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चुंचाळे चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे। ही जी कारवाई आहे एमआयडीसी चौकीचे जे इन्चार्ज आहेत पीआय कारंडे, पीएसआय संदीप पवार, एपीआय मुगले आणि जो डीबीचा स्टाफ आहे यांच्या मार्फत ही कारवाई झाली। माझं नाव अनिल नानकुराडे, मी एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीमध्ये गुन्हे शोध पथकामध्ये काम करीत असताना माननीय पोलीस उपायुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे अंमली विरोधी पथका विरोधी कायद्या अंतर्गत चालू असलेल्या ऍक्टिव्हिटीज या संदर्भामध्ये वेळोवेळी यांना पकडून मुसकावण्यास सांगितलेले होते। त्यानुसार काम करीत असताना विश्वास गोपनीय माहितीदारामार्फत की एमडी असे एक अंमली पदार्थ हद्दीतल्या एक विकत घेण्याकरिता येणार असल्याची एक विश्वास माहिती मिळाली। सदरची माहिती मी आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे साहेबांना कळवली। सरांनी त्यानुसार सर्व काही कारवाई करण्यासाठी पवार साहेबांना आणि सर्व टीमला मार्गदर्शन केले। त्यानुसार आम्ही सापळा रचून सदरची कारवाई ही केलेली आहे। तर सदरच्या कारवाईमध्ये 27 ग्रॅम ही एमडी मिळून आले असून ते 30,000 रुपये कॅश आणि आणखी काही त्यांनी वापरलेल्या गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस नाईक समाधान बव्हाण, पोलीस शिपाई सुरेश जाधव, पोलीस शिपाई कैदिळकर, पोलीस शिपाई केराडे, पोलीस शिपाई टाकणे, पोलीस शिपाई बिराजदार, पोलीस शिपाई खैरनार, पोलीस शिपाई सोनावणे रवडे तसेच पोलीस शिपाई भालेराव यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पोलीस शिपाई दिनेश नेहे हे करीत आहेत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।